नाटक महाराष्ट्राची समृद्ध परंपरा. नाटक पाहण्याकरता रसिक येतात असं म्हटलं जातं, पण त्यातील काही जण कलाकारांसाठी उपद्रवी ठरत आहेत. नाटकादरम्यान मोबाईल वाजल्याकारणानं अनेक कलाकारांनी आजवर अनेकदा रोष व्यक्त केलाय. आता त्यात अभिनेता सुबोध भावेचीही भर पडली. सुबोध भावेचं अश्रूंची झाली फुले हे नाटक सुरू असताना मोबाईल वाजल्यानं या प्रकारावर सुबोधनं आपली नाराजी व्यक्त केली. यावरील उपाय म्हणजे नाटकात काम न करणे असं म्हणत सुबोध भावेंनी सोशल मीडियावरून उपहासात्मक टीका केली. सुबोधनं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, अनेक वेळा सांगून विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यावर उपाय एकच, यापुढे नाटकात काम न करणं, म्हणजे त्यांच्या फोनच्या मध्ये आमची लुडबुड नको, कारण फोन जास्त महत्वाचा. नाटक काय टीव्हीवर पण बघता येईल. सुबोधच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेकांनी याबाबत सुबोधला आपला पाठिंबा दर्शवलाय. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.